बोला भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा। लटक गई। याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे। उद्घाटन, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा, एवढंच ते काम करतात। सबसे बड़ा प्रॉब्लम है विदर्भ में कि यहाँ के एंटरप्रेनर इन्वेस्टमेंट करने के लिए आगे आने चाहिए। राठी जी ने अच्छा रिपोर्ट किया, और सब सरकार के भरोसे नहीं होता। मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा। लटक गई। अभी बीच में टेक्सटाइल वालों की इंडस्ट्री बंद पड़ी, उनकी पावर की सब्सिडी नहीं मिली। फिर टेक्सटाइल वाले बंद होने के कगार पर थे। रोज मुझे लोग मिलते कि मैं ऐसी हालत में हूँ, कोई एनसीएलटी में जाना है, सब्सिडी नहीं मिली। तो प्रॉब्लम यही है कि हम हमारे भरोसे प्लान करें। गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार, त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुती बरोबर होते राज ठाकरे तेही तेच बोललेले आहेत, आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणत आहेत। जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे, तरी अतिशय चिंतेची बाब आहे। महाराष्ट्राचं फायनान्स मंत्रालय, वित्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वित्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे। गेले 5 दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे। पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे, कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे। त्यांना कामांसाठी वेळ नसतो। उद्घाटन, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा, एवढंच ते काम करतात।